हॅलो गाईज, मी स्वप्नील जाधव आणि पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि गाईज, आज मी विचार करतोय की मी जरा बाहेर जातो, म्हणजे माझ्या घराच्या जवळच एक छोटासा एक ट्रेल्स आहे, मी तिथं चाललोय कारण का घरी बसून. पण मी विचार केला की थोड्या वेळेसाठी बाहेर जाऊया आणि आज मी माझी इम्पल्स काढणार आहे. तर खूप दिवस झालं तिला काढलं पण नव्हतं, तिथं जरा चेन स्प्रे मारणार आहे मी आणि तिला घेऊन जातो बाहेर. आय होप तिच्यात पेट्रोल असू, कारण का मला वाटत नाही आहे पेट्रोल पंपवर पेट्रोल भेटेल म्हणून, कारण का फक्त एसेन्शियल ट्रान्सपोर्टलाच पेट्रोल भेटतंय. बघूया, नाही नसलं तर मग मला हिमालयनमधलं हिमालयनमधलं पेट्रोल काढून माझ्या इम्पल्समध्ये टाकायला लागेल. आणि आज मी एकटा नाही चाललो, तर आज मी माझ्या फ्रेंडबरोबर चाललो आहे आणि तो फ्रेंड कोण आहे मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवतोच. आणि पुढचं आपण मी तुम्हाला भेटतो पुढं मोटो ब्लॉग. थँक्यू. खूप चांगलं वाटते, खूप दिवसांनी बाहेर निघालो आहे. तर मी आता नरे एरियामध्येच आहे, म्हणजे मी नरेमध्येच राहतो आणि इथनं हार्डली 5 मिनिटाचा डिस्टन्स आहे तिथं मी चाललो आहे ट्रेल्ससाठी, कारण का माझ्या एरियामध्ये खूप सारे ट्रेल्स आहेत आणि मी एकटा नाही चाललो, मित्राबरोबर चाललो आहे, जे की त्याचं नाव ऋषी माणकी आहे. तुम्ही जसा ओळखत असाल तो खूप फेमस पण आहे. तर मी त्याच्याबरोबर चाललो आहे. आतमधनं गाडी आतमधनं गेलो तर पोलीस पण शक्यतो पकडणार नाही. आणि मी तसं तुम्ही बघू शकता मी जास्त रायडिंग गिअर्स पण घातले नाही आहेत, कारण का प्रॉपर रायडिंग गिअर घालून गेलो आणि जर पोलिसांनी पकडलं ना तर अवघड आहे, म्हणजे काही कारण पण सांगता येणार नाही. तसं मला माहिती आहे चुकीचं आहे या टाईमला बाहेर पडणं, पण मला खरंच राहवलंच नाही अजिबात की विदाउट द राईड एवढे दिवस घरी बसायचं म्हणून. तर मी काही जास्त लांब नाही चाललो तसं तुम्हाला सांगितलं आहे मी. काय साऊंड आहे गाडीचा, मज्जा आली साऊंड ऐकूनच. आणि पुढच्या ताकद हवा कमी आहे, डायरेक्ट टीवर दणका बसतोय. तर गाईज, मी आत्ता माझ्या मित्राच्या सोसायटीमध्ये आलो आहे. जसे तुम्ही बघू शकता इथं माझी इम्पल्स आहे, कुठे इथं माझी इम्पल्स आहे. आणि तुम्हाला ऋषी दादाची एक्सपल्स दाखवतो, इथे जे एक्सपल्स आहे ज्याच्यावर तो आज राईड करेल. आणि त्याची एक इम्पल्स आणि एक पल्सर. तर गाईज, आम्ही आत्ता ऋषी दादाच्या घरापासून निघालो आहे आणि शक्यतो अजून एक त्याचा एक फ्रेंड येणार आहे, तर त्यासाठी थोडा वेळ थांबायला लागेल.
व्हेरी गुड. आम्ही येतो इथला भाई, रायडिंग गिअर नाही घातले आधीच. तर काही दादी दादाने केलं ते काय मी करणार नाही, कारण का मी रायडिंग गिअर पण घातले नाही आहेत. आता उद्या येतात रायडिंग गिअर घालणार आहे. आम्ही गाईज आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. जसे की तुम्ही मागं बघू शकता की खाणी आहेत आणि आम्ही इथं ट्रेलसाठी आलतो. आणि एक माझा एक डिसिजन चुकला की मी रायडिंग गिअर्स घालून यायला पाहिजे होतो. आणि तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. सगळी ट्रेल्स आहेत, असे ट्रेल्स वरून इथं आलो आहे आणि अजून वर कंटिन्यू करणार आहे आम्ही. आणि इथं आम्ही बाईक्स पार्क केले थोड्या वेळासाठी आणि इथनं आम्ही परत पुढच्या ट्रेलसाठी निघू. रोड बंद आहे काय? ओ रिस्की. येऊ का हात लावायला?
चलो बाय दादा, जातो की नको नको, मम्मी आली जातो, भेटू की परत। यस चलो बाय। यस हळू जातो चालत नाही नाही हळू जातो हळू जातो। यस चलो बाय बाय। तर गाईज ही मी व्हिडिओ इथंच एंड करतो। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा तुमच्या रायडर्स फ्रेंड बरोबर, तुमच्या फॅमिली बरोबर। थँक्यू।